नमस्कार. आयच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमकां सगळ्याक येवकार. वेंचणूक आयली, पण वेंचणूक येतकीर आमकां बेश्टेच एक तर्क वितर्क करपाची संवय आसता, आनी खूब फावटी त्या तर्कांत बेजीस कांयच नासता. फॅक्ट्सांची बेजीस नासता, स्टॅटिस्टिक्साची बेजीस नासता. सो ह्या खेपेक म्हाका दिसता पयली फावट आमचे कडेन अशी एक पुस्तक आसा, हें पुस्तक जें आमकां गोंय मुक्त जायत सावन आतां मेरेनच्या लोकसभा इलेक्शन्साचो बरो डिटेल्ड पर्स्पेक्टीव तर दिताच, पूण हातूंत भितर कांय अशी गजाली आसात ज्यो आज मेरेन स्टॅटिस्टिकली अशी विस्कटावणी तांची केन्नाच जाली नाशिल्ली. हें पुस्तक बरयलां गोंयांतले नामनेचे पत्रकार लेखक संदेशबाब प्रभुदेसाय हांणी. पुस्तकाचें नांव आसा डबल इंजीन, हिस्ट्री ऑफ गोवा लोकसभा इलेक्शन्स. आनी संदेशबाब स्वता आज आमचे बरोबर हांगा आसात. भाई वेलकम. सगळ्यांत पयली गजाल म्हळ्यार तुमी डबल इंजीन हें नांव दिलां, सो तें पळयतकीर म्हाका मातशें कच्च जालें. आनी मागीर हांवें पुस्तक वाचपाक लागलें तेन्ना एक गजाल लक्षांत आयली की तुमी बरें सांगलां की जेन्ना आमी युनियन टॅरिटरी आशिल्ले तेन्ना आमी कशें खरेंच कॉन्स्टिट्युशनल डबल इंजीन आशिल्ले, आनी आतां स्टेटहूड मेळटकीर आतां आमी पॉलिटिकल डबल इंजीन जाल्यात. सो आमी डबल इंजीनच. ॲक्च्युली येस, आम्ही म्हणजे दॅट इज अ ट्रेजडी. म्हणजे पॉलिटिकल हातूंतल्यान जर पळयलें जायत न्ही प्रमोद, जाल्यार ती मरे गाळ ॲक्च्युली. आमी रे पॉलिटिशियन अशे तरेचे आमी म्हणटा पळय न्ही, हांवें रे डबल इंजीनवालो अशे तरेची हें तें. म्हणजे स्वताचे कांय नाच, तूं सेंटराक सलाम मारून दीस काडपाचो आनी सेंटराक जें गव्हर्मेंट येता त्या गव्हर्मेंटा प्रमाणे हांगा गव्हर्मेंट बदलावपाची अशे तरेची हें. म्हणजे ही लायकी आयच्या राजकारण्याची आनी ती तितल्याच हातूंत भितर जी चित्तात, आनी त्याच हातूंतल्यान हें लोकसभेच्या इलेक्शनाचे म्हाका दिसलें की ताका हें नांव दिवचें. ओके, डबल इंजिनाचें इट्स नॉट अ व्हेरी गूड फिलींग एक्च्युली. डबल इंजीन इज नॉट अ गूड थिंग फॉर अ फेडरल स्ट्रक्चर ऑफ डेमोक्रेसी. पण हे कित्याक झाले अशें? कारण कॉन्स्टिट्युशनल डबल इंजीन ते पॉलिटिकल डबल इंजीन, आनी तुम्ही तातूंत भितर गव्हर्मेंट्स म्हणा, तेव्हा बरें म्हणटालो की तुम्ही सक्सेसिव्ह गव्हर्मेंट्स, म्हणजे ते खंयचेय सरकार जरी आसले तरी ताका डबल इंजिनच लागता. आज ते डबल इंजीन हे एक कॅम्पेन स्लोगन जाला, वा अदरवायज आमगे फंक्शनली डबल इंजीनच आसताले. कित्या खातीर? वॉट इज अ प्रॉब्लेम विथ अस? The problem with us is that I would say not that I agreed with him ideologically, okay, but as an administrator, as a financial manager, I always admired him, not because of his financial management per se, but because of his self confidence. It is Manohar Parrikar. Ja manchan 1987 na bitar amka statehood mele, taji pahile ami centerak salam marun dis kattale bau bhausaheb Bandodkar jaun, Shashikala jaun, Pratap Singh Rane jaun, Kodi. आणि ताजे नंतर 87 टू म्हाका दिसता 2002 भितर पयली खेपेक मनोहर पर्रीकराचे सरकार झाले, त्यांनी पहिली बजेट मांडले. आणि त्या बजेटा भितर जेव्हा त्यांनी सांगले की हातूंतल्यान एक गजाल आशिल्ली, जी गजाल म्हणजे खूप कमी पत्रकारांनी आणि थोड्यांनी हे केली, म्हाका याद असा की आम्ही सेल्फ सफिशियंट जावपाक शकतात आणि आमकां सेंटराच्या पैशांची सदांच गरज ना, कळ्ळें न्ही, स्वताच्या हेजेर आमी गोंय चलोवपाक शकतात. हो जो कॉन्फिडन्स आसा तो स्वताच आनी एकट्यान प्रूव करून दाखयलो. ताजे नंतर परत तीच हे रे मजा मागल्या, ही परिस्थिती आहा, ही मेंटेलिटी की सेंटराक सलाम मारून सेंटराचे बेजिकली आर्थीक दृश्टींतल्यान, राजकीय म्हणणं राजकीय तूं म्हणलें की पॉलिटिकल डबल इंजीन, आर्थीक दृश्टींतल्यान अजून पर्यंत ती डिपेंडन्सी आसा. वेर आय रिमेंबर की लुईज इन फारेलो चीफ मिनिस्टर झालो 1999 भितर 21 हें घेऊन, तेन्ना ताणें पयली गजाल कितें जर मागली आसत जाल्यार आमची युनियन टेरिटरीची लोन्स माफ करात. ओके, आनी आमकां पयली 95% मेळटाले ते आतां आमकां वाडून दियात, कित्याक जो फॉर्म्युलो आशिल्लो त्या फॉर्म्युला प्रमाणे म्हाका नांव याद जायना त्या फॉर्म्युलाचे, त्या गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला दिसता, त्या फॉर्म्युलाच्या प्रमाणे आमचे जितलेय इंडिकेटर्स आशिल्ले ते इंडिकेटर्स आमचे बरे आशिल्ल्यान आमकां पयशे कमी मेळटाले. बिहाराक यूपीक तांकां चड मेळटाले, आमची परिस्थिती बरी म्हणून आमकां कमी मेळटा. आमकां बिमारू कन्सिडर करात म्हणून, हय म्हणजे अशी प्लीज आमकां बॅकवर्ड कन्सिडर करात, हय अशे तरेची हे. आणि विच इज अ प्रोग्रेसिव्ह स्टेट, दॅट्स व्हाय आय एम सेइंग की ही डिपेंडन्सी जी आसा ती राजकारण्याची जेन्ना वटली, कितें
आणि मला दिसतं की सायकोलॉजिकल डिपेंडन्सी, सायकोलॉजिकल डिपेंडन्सी आणि ना कॅपेसिटी ना स्वतः कडेन ती ती उभारपाची, फायनान्स उभारपाची कॅपेसिटी ना ती ती हे ना अशी तरेचे, म्हणजे तो तो एक इकॉनॉमिक बिझनेस जो माइंड लागता फायनान्शियल माइंड तो माइंड ना. तुम्ही एक बरी गजल सांगल्या तुम्ही की वी आर अ लँड ऑफ कॉन्ट्रास्ट, म्हणजे आम्ही मुक्ती उपरांत आम्ही रिजनल सेंटिमेंट आशिल्ली सरकार हाडलें, जेन्ना एमर्जन्सी उपरांत वेंचणूक जाली तेन्ना अख्खी देशभर काँग्रेसीची धुळदाण जाली, आम्ही हांगा काँग्रेसीचो खासदार वेचून हाडलो आणि असेच आमचे कॉन्ट्रास्ट आमकां प्रत्येक खेपेक दिसत आसात. आणि आम्ही स्टेटहूड मेळ्ळे आणि आम्ही चड डिपेंडंट झाले सेंटराचेर, म्हणजे एक विचित्र काइंड ऑफ कॉन्ट्रास्ट, ते बरे काय वाईट म्हणप म्हाका खबर ना. वाय आर वी अ लँड ऑफ कॉन्ट्रास्ट, व कॉन्ट्रास्ट आमच्या समाजा भितरूच असा जो आमच्या राजकीय व्यवस्थे भितर आमकां दिश्टी पडटा. मे बी वी वेर लिबरेटेड लिटल लेटर आणि तातूंत भितर मागीर जो इशू हांवें म्हज्या पयलींच्या पुस्तकां भितर अजीब गोवा बजप पॉलिटिक्स कितें त्या हातूंत भितर हें केलां की इट वॉज बेजिकली पॉलिटिक्स ऑफ लँड आणि तातूंत भितर पळय जें हें आशिल्लें तातूंतल्यान ती काँग्रेसींतल्यानच फुटून आयिल्ले लोकांनी एमजी स्थापन केली. ती महाराष्ट्र काँग्रेसी बरोबर वताली, यशवंतराव चव्हाणाची पॉलिसी बाबासाहेब बांदोडकर फॉलो करतालो, ताका लागून रिजनल पार्टीक एक वेगळे तरेचें म्हत्व आयलें आणि ती रिजनल पार्टी जी आसा ती पावरां भितर येवपाक लागली. एज वेल एज थंय मर्जराचो इशू आशिल्लो, त्या मर्जराच्या इशू भितर युजीपी थंय त्या गजालीचेर मुखार सरली, बट इट वॉज अ पार्टी ऑफ ऑल दी स्मॉल लँडलॉर्ड्स अशी तरेची आशिल्ली आणि इट वॉज अ स्ट्रगल बिटवीन दी टेनंट्स पार्टी अँड लँडलॉर्ड्स पार्टी. बरोबर, इट इज नॉट मराठी पार्टी आणि कोकणी पार्टी ऑर प्रो महाराष्ट्र पार्टी गोवा पार्टी तशी नाशिल्ली, दी हिडन थिंग वॉज दॅट. सो ते डॉमिनेट जायत उरलें कांय ते ह्या गजाली भितर, म्हणजे खंय थंय धाडटलो जाल्यार पसून, दिल्लीक धाडटलो जाल्यार पसून हांगाय बी थंय तें डॉमिनेट जाय. अंडरकरंट तोच उरलो, अंडरकरंट तो उरलो. बट आनी दुसरी भाऊन ते खूब बरे तरेन मॅनेज केले, म्हणजे जेन्ना निवडून भाऊ पयली खेपे आयलो तेन्ना भाऊ थँक, हांव ते परत ह्या बुकान रिपीट केलां फाटलें, भाऊ थँक नेहरू आणि आम्ही नेहरूची नेहरू इन दी फर्स्ट इलेक्शन काँग्रेसीची विचारधारा खरी आम्ही घेऊन मुखार गेल्यात. यु नो, यु नो सो मच दॅट महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी हॅड नो मॅनिफेस्टो ऑफ इट्स ओन इन 1963 इलेक्शन, फर्स्ट इलेक्शन दे सेड दॅट काँग्रेस मॅनिफेस्टो इज अवर मॅनिफेस्टो. ओके, आणि मागीर तांणी सांगले की नेहरूची पॉलिसी घेऊन आम्ही मुखार वतले, आणि ताका खबर आशिल्ले भाऊ की सेंटराक कडेन बरेपण दवरली ना जायत जाल्यार हे करपाक शकपा ना, देसवाय पिटर लालवाडीसाक ताणी सपोर्ट केलो पीएसपीच्या प्रजा समाजवादी. बट दुसरी इलेक्शनाक 67 ताका तिकेट दिली ना बिकॉज ही वॉज क्रिटिसायजिंग नेहरू इन द पार्लमेंट. सो अशी न्ही की नॅशनल इश्यूचे पडसाद गोंया भितर लोकसभे भितर उठनाशिल्ले, उठ्ठाले डेफिनेटली, पूण ते कळनाशिल्ले, ते हांवें हातूंतल्यान उक्ती केल्ले आसात सगळे. तुम्ही हय, तुम्ही हांगा एक बरी लिस्ट दिल्या आणि हे पुस्तक घेऊन पळयात, हांव ती पयसुल्ल्यानूच दाखयतलो कारण पुस्तक घेवचे म्हण तुम्ही की फ्रीडम फायटर्स हू कॉन्टेस्टेड लोकसभा पोल्स, एक तर ते चुकून जिकले आणि जिकली झाल्यावर ते परत रिइलेक्ट केन्नाच झाले ना, ही कसली नसाय, हाजे मूळ कित्या भितर असा? सी गोयच्या फ्रीडम मुवमेंटाक आयडियोलॉजी नाशिल्ली जी भारताच्या इंडिपेंडन्स मुवमेंटाक आशिल्ली. माय पेरंट्स वेर फ्रीडम फायटर्स आणि दे वेर व्हेरी हार्डकोर गांधीयन सोशलिस्ट लोहियावादी आशिल्ले, पूण अशे तरेचो लोक खूप कमी, हांव त्या गजालीचेर स्टडी करत आसा ह्या दिसांनी, पुस्तक बरयतलोय मी त्या गजालीचेर, खूप कमी लोक आशिल्ले. सो इट वॉज अ खतखतें टायप सगळे आशिल्ले ते. ओके, आणि तातूंत भितर बाकीचे सगळे इमोशनल जावन आयिल्ले आणि कितें अशे तरेची लोक आशिल्ले. सो ह्या लोकांक तशें लोकां मदीं मासिसां मदीं स्टँडींग नाशिल्लें, तांकां दिसलें की आमकां स्टँडींग आसा, ते इलेक्शन आमी तर देंवले. तातूंत भितर ज्यांकां स्टँडींग आशिल्ले आनी कितें आशिल्ले तांकां एमजीनी तिकेटी दिल्ल्यो, तांकां तशी काँग्रेसीनी तिकेटी दिल्ल्यो. दुर्दैवान काँग्रेसीची इतली बदनामी जाल्ली ताणी भाटकारांक आनी मायनोरांक तिकेटी दिली म्हणून की बरी फ्रिडम फायटर पसून जे आशिल्ले कूड हॅल्पस ते आपले कुशीक पडले. आणि एमजी भितर जे आशिल्ले, इवन युजी भितर आशिल्ले, हा युजी भितर म्हाका दिसता जॉन डिसूजा आशिल्लो कोळंगूटचो इज अ ग्रेट फ्रिडम फायटर, तांणी दिल्ले. सो ह्या लोकांक लोकांनी डेफिनेटली निवडून हाडले, अशें न्ही की फ्रिडम फायटरांक टोटल रिजेक्ट केले. पूण हांगा फ्रिडम फायटराची जी हांवें लिस्ट दिला तातूंत भितर खूब जाणांक दिसताले की आपणें हें केलां सो आपूण हांगा लोकसभे भितर वचपाक शकता. बट मास लेवलाचेर जें करपाक एक्सेप्टेबिलिटी, एक्सेप्टेबिलिटी म्हणजे परस कामच नाशिल्लें, काम नाशिल्ले, लोकां कडेन कॉन्टेक्ट नाशिल्लो. ते सेम गजाल जेन्ना हांव मुखार वतां तेन्ना तुमी तोच जो कॉफी कॉफी बरी आहा, कॉफी बरी आहा न्ही, अशी बरीच आमकां कॉफी वीथ ते व्हडली व्हडली परवडना सो आमी अशी करतात. तुम्ही मुखार जेन्ना वता तेन्ना सेम गजाल तुम्ही
ओपिनियन पोलाचे आमचे जे हिरोज असले त्यांच्याविषयी बरतात. तुम्ही थं मनोहरराय सरदेसायांचे, शंकर बणारीचे, रवींद्र केळेकरांचे एक्झाम्पल देतात की ओपिनियन पोला उपरांत तांक दिसले की आम्ही राजकारणी जाऊ शकतात. जनरली जर आता इन हाइंडसाईट त्यांची सामाजिक राजकीय परिस्थिती जर आम्ही कुशीक दवरली, हाइंडसाईट जाल्यार म्हजी जनरेशनाच्या भुरग्याक दिसपाक शकता की अरे अशे मनीस जर आमचे लोकसभेक आनी विधानसभेक पाविल्ले तर घडये आज आमचे राजकीय पीक वेगळे असपाचे काय कितें. काय तुमकां त्यांच्या सोशल आणि पॉलिटिकल रियलिटीच्या दृष्टींतल्यान दिसता की लोकांनी केले ते सारखे केले की तांकांय उडयले जिकले नात? शेवटी लोकांच्यो अपेक्षा किती असतात आपल्या उमेदवाराकडल्या. ओके, एक पार्टीचो इम्पॅक्ट असतात पण उमेदवाराकडल्या अपेक्षा ह्योय बी गजाली असतात. सो त्या अपेक्षांची पूर्ती ते करपाक शकले ना म्हणून ते पडले. सो ती अपेक्षा ह्या मनशा कडल्यान आम्ही दवरची काय कितें? पिटर आल्वारीसा कडल्यान ताणी दवरली जाल्यार पिटर आल्वारीस ताजी फुडली इलेक्शना भितर कितली कमी पर्संटाचेर येता जेन्ना तो PSP म्हणून करता. तो भाऊसाहेब बांदोडकराच्या हाजेर तो MGCच्या तो आयलो. ओके, आणि ताणी काम केले ना न्ही, ही वॉज अ मिस्टेक, त्या बाबतीत दुबावत ना. ओके, फ्रीडम फायटर्स ना अशें न्ही, फ्रीडम फायटर्स इलेक्ट जावन आयल्यात. ताजे नंतर जनार्दन शिंगरी फ्रीडम फायटर, ही वॉज फाउंडर ऑफ MGP, तो आयलो. इट लुक्स मोर लाईक एन एक्सेप्शन देन अ रूल. येस, इट इज मोर एक्सेप्शन देन अ रूल. आणि समहाव त्यांच्या राजकारण्याकडल्यान जी अपेक्षा आशिल्ली लोकसभे भितर घडये लोकांक क्लॅरिटी नाशिल्ली आसत की लोकसभे वचून ताणी कितें करपाचें, कारण कोण काय करून दाखयनाशिल्लो गोंया खातीर. ओके, तेही आशिल्ले. आणि लोक आज पळय, आज आमी पळयतना वैचारीक गजालीचेर लोकसभेचें इलेक्शन पळयतात. करेक्ट, लोकसभेचें इलेक्शन हे म्हाका कितें मेळटलें, म्हाका नोकरी मेळटली, म्हाका आनी कितें मेळटलें, म्हाका पयशे मेळटले म्हणून हांवें करतलो, असले गजालीचेर जायना. बरोबर, वैचारीक हाजेर जाता. मे बी राम जन्मभूमी वॉज अ थोड्यांक तो आवडना इश्यूट, हांगा आज कितें आहा, इट इज मोदी वर्सीस राहुल गांधी. थॉट, दीज आर टू थॉट्स, दे आर नॉट इंडिव्हिज्युअल, दे आर थॉट्स. ह्या थॉट्सांचेर चलतात. ते थॉट्स त्यांना तसे नाशिल्ले, ते तांची अपेक्षाय कमी आशिल्ल्यो, तांकां खबर नाशिल्लें कितें मेळटलें आपल्याक थंयच्या लोकसभे वचून, आमी कितें करप ह्या लोकांनी आपल्या खातीर, ताका लागूनही आसपाक शकता. एक गजाल तुम्ही, बट एक फ्रीडम फायटर आयले जाल्यार खूप बदलता. म्हणून हांवें हो प्रश्न विचारलो न्ही की म्हजी जनरेशनाच्या मनशाक दिसपाक शकता की अरे असे मनीस जर आम्ही विधानसभेक धाडिल्ले किंवा लोकसभेक धाडिल्ले, इमेजिन रवींद्र केळेकर सारखो मनीस जर थंय गेलो किती जावपाक शकता आशिल्ले. बट त्याच्या खातीर म्हळ्यार की आय हॅव अ बेनिफीट ऑफ हाइंडसाईट, द वोटर्स एट दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाइम डीड नॉट हॅव इट. सो घडये त्या वेळेची राजकीय परिस्थिती भितर आम्ही म्हणपाक शकतात की दॅट वॉज अ वायट डिसिजन. तुम्ही परत परत हांगा ती नॉर्थ आणि साऊथ डिवाइड हाजेर खूप बरयला, विल गो व्हेरी डिटेल्ड इन टू इट बिकॉज दॅट इज प्रोबेबली द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दीस कन्वर्सेशन दॅट एव्हरीबडी इज गोईंग टू वॉच. आणि हो किती पॉलिटिकल डिवाईड ही नॉर्थ वर्सीस साऊथ काही सायकोलॉजिकल ऑर आयडिओलॉजिकल डिवाईड? आयडिओलॉजिकल डिवाईड म्हणजे परत ती मतांची गोळाबेरीच, आय वूड से. ओके, मतांची गोळाबेरी चड ती. तुम्ही इतले अरिथमेटिकाचे हाडून दवरतात. शेवटी वोट्स काउंट, नंबर ऑफ वोट काउंट आणि वोट बँक्स काउंट. काय नॉर्थाची स्वतःची एक अशी पॉलिटिकल ऑर पॉलिटिकल म्हणजे परत एक थॉट प्रोसेस असा आणि साऊथाचो स्वतःचो एक थॉट प्रोसेस असा? ताजे परस आय वूड से इन दीस वे, सी क्रिश्चन्स वेर 38%, आता 25% कमी झाल्यात. ओके, बट नॉर्थाचो क्रिश्चन आणि साऊथाचो क्रिश्चन हातून भितर खूप फरक असा. स्पेशली बार्देसकार क्रिश्चन जो असा तो थिंग्स इन अ डिफरंट वे. आणि बार्देसकार क्रिश्चन हो चड आयडिओलॉजिकली आणि कितें असल्या हातूंतल्यान चित्ता, ते कल्चरच वेगळे तरेचे असा. ज्याका लागून जो साऊथां भितर जो पळय तुका एक क्रिश्चन तूं इमोशनल हाजेर एकटें हाडपाक शकता, तसो तूं नॉर्थां भितरलो ना. नॉर्थां भितर आय वूड से की मोर थिंकींग क्रिश्चन तुका आशिल्लो, एक कल्चर आशिल्लें. आनी तातूंत भितर कितें आसा, बार्देस म्हणजे आख्खी बार्देस न्ही, बार्देस सारको शिवोली सारको मतदारसंघ, थिमी सारको मतदारसंघ जे विधानसभेचे आसात ते हिंदू डॉमिनेटेड आशिल्ले. हांगा वेगळे आशिल्ले, हांगा सालसेती भितर जे तुगेले मतदारसंघ आशिल्ले ते सगळे ख्रिश्चन डॉमिनेटेड आशिल्ले. सो ताका लागून ती डिवायड चड तुका. सो ही डिवायड जी आसा ती इज इट स्परिंग आउट ऑफ रिलीजन ऑर रिलीजियस थॉट प्रोसेस ऑर इज इट स्परिंग आउट ऑफ आयडिओलॉजिकल ऑर पॉलिटिकल थॉट प्रोसेस? आय वुड से नॉट इवन आयडिओलॉजिकल, बट इट इज सॉर्ट ऑफ अ साइकी ऑर हिस्टॉरिकल थिंकिंग साइकी
हातूंतल्यान मागीर एक इस्टेब्लीश जाता. तूं मुद्दम पळयता हातूंत भितर नॉर्थाच्या हातूंत भितर सगळें हांव मुद्दम पळयलें जाल्यार साऊथ नॉर्थाच्या हातूंत भितर सगळें खंयच्याय पार्टीचे जावं ते मागीर ते सगळे हिंदूच कॅन्डिडेट. हय, चुकून एक विल्फ्रेड डिसूजा केन्ना तरी कॉन्टेस्ट करता. पयली पीटर रावलाडीस वॉज नेवर. तुम्ही बरें तातूंत भितर बरयलां, तें म्हाका खूब इंट्रस्टींग दिसलें की काँग्रेस जेन्ना नॉर्थाक जिखल्या तेन्ना ती फक्त सिंपथी वेव्हाची जिखल्या. राजीव गांधी सिंपथी वेव, इंदिरा गांधी सिंपथी वेव, असले तरेची. पुरुषोत्तम काकोडकरचे जिखला. हय, ओके, तो तुगेलो एमजी डिवायड जाल्ली भाऊक उडोवपाक सोदताले तेन्ना ती एमजीची रेबेल्स आशिल्ले आनी भाऊन सालवार करपा खातीर युजी फोडिल्ली. हय, सो तातूंतले दुसरे वाटचे जॅक सिकेराचे ह्या लोकांनी पुरुषोत्तम काकोडकराक सपोर्ट केलो भाऊची पार्टी उडोवपाक म्हणून तो जिखलो, नाल्यार तो जिखपूय शक्य नाशिल्लो. मागीर कितें नॉर्थाचो वोटर मोर प्रेगमेटीक, साऊथाचो वोटर मोर इमोशनल? परिस्थिती प्रमाणे आसा. नॉर्थाची परिस्थिती खुबशी वेगवेगळी तरेन बदलत गेली अशी तरेची, बट इट इज अ परफेक्ट ब्लेंडिंग, परफेक्ट मिक्सचर ऑफ ऑफ ऑल दी थिंग्स आय वूड से. कळ्ळें न्ही, थिंकींग वायज ह्या सगळ्या हातूंतल्यान, त्याचबरोबर रिलिजियस हे ते सगळ्या हातूंतल्यान एक परफेक्ट मिक्स आसा. साऊथां भितर हो बॅलन्सच हालता सगळो, आनी स्पेशली बिकॉज ऑफ सालसेत पयलीं मुरमुगांव आशिल्लें. आतां तें मुरमुगांव उरलेंच ना, मुरमुगांवा भितर कंप्लीट आमी हिंदू डॉमिनेटेड जाला. बट डेट टायम इट वॉज क्रिश्चन डॉमिनेटेड. ओके, सो तो जो आशिल्लो पळय न्ही, ती मतांची गोळाबेरीज करप आनी कॅन्डिडेट जिखप. तुमी म्हणटात ओल्ड कॉन्क्वेस्टाचो नेचर चेंज जावपाक लागला. ओल्ड कॉन्क्वेस्टाचो कंप्लीट नेचर चेंज जाता अशें म्हणना. ओल्ड कॉन्क्वेस्टाच्या हातूंत भितर बार्देस आनी तिसवाडी ह्यो नॉर्थ गोवा भितर येतात. करेक्ट, आनी थंयचो क्रिश्चन हो खूब वेगळे तरेन शिकता. ओल्ड कॉन्क्वेस्टांतलो आसून पसून तो ओके बार्देसकार क्रिश्चन. कित्या खातीर हे हो प्रश्न एक्च्युली म्हाकाय पडला. इंटरेस्टिंग सामको सामको हो प्रश्न म्हाकाय पडला. हांव उलयतां खूब जाणां कडेन, खूब जाण मेळटा तेन्ना ते म्हाका ते जाणवता. कळ्ळें न्ही, ते थिंकींग सगळे वेगळे तरेन हे चलता सामके. आनी साऊथाचो खूब वेगळे तरेन, साऊथाचो इमोशनल आसा, प्रामाणीक आसा. म्हणून नॉर्थाचो वोटर चड प्रेगमॅटीक कॅल्क्युलेटिव्ह आसा. ताका प्रेगमॅटिझम म्हणटा ते गुंडस नाव दिवपाक शकता. तो एक्च्युली कॅल्क्युलेटिव्ह, कॅल्क्युलेटिव्ह गोळाबेरीज. गोळाबेरीज ती कॅल्क्यु ना, तो मतदारय बी खूप कॅल्क्युलेटिव्ह. सो तो सारको पळोवन नॉर्थाचो वोटर हो कॅल्क्युलेटिव्ह, साऊथाचो वोटर हो इमोशनल. तू तू पळय विल्फ्रेड डिसोजा सारको मनीस जो ख्रिश्चनाचो लिडर म्हणून वयर सरलो, तो कंटिन्युअस हिंदू डॉमिनेटेड साळगाव कॉन्स्टिट्युएन्सीतल्यान जिखून आयलो. हय, आनी जेन्ना तो थंयच्यान पडलो म्हण एक फावट मागीर तो अळडोण्या भितर शिफ्ट जालो. हय, तेन्ना तो कंप्लीट पडलो. सो तूं थिंकींग पळय ह्या सगळे हाजे, कळ्ळें न्ही, इवन क्रिश्चन वोटर म्हणून तो आपल्या वाट्यान गेलो जाल्यार पसून ताची थिंकींग पळय इट्स डिफरंट, मच डिफरंट देन साऊथ. आतां साऊथा कडेन मुद्दम या, बिकॉज साऊथ इज व्हेरी इंटरेस्टींग. आमी नॉर्थाची डेमोग्राफीचेर मागीर येवया, बट तुमी साऊथाची चेंजींग डेमोग्राफीचेर उलयतना आनी डायनॅमिक्साचेर तुमी म्हळां की तीन फॅक्टर जाका लागून साऊथाची डेमोग्राफी चेंज जाता. नंबर वन इज अर्बनायझेशन ऑफ हिंदूज, इन मायग्रेशन भायल्यान आनी गोंयच्या भायल्यान, आनी तिसरें एक्झोडस ऑफ क्रिश्चन्स. ह्या तीन गजाली लागून, ह्या तिनूय फॅक्टरांचो गोंयचेर परिणाम कितें, गोंयच्या पॉलिटिकल वेवस्थेचेर परिणाम कितें? गोंयच्या पॉलिटिकल वेवस्थेचेर परिणाम खूब खूब वेगळे तरेन जाता, आनी तो साऊथा भितर तो हालता. म्हाका ताका साऊथ गोवा म्हणून साऊथा वयल्यान सुरवात केली. साऊथ गोवा म्हाका चड चड इम्पॉर्टंट दिसता ह्या सगळ्या हातूंत भितर. ओके, देर इज इमोशनल हातूंतल्यानूय बी एक हें जाल्लें आसा. एक म्हणजे दॅट्स वाय प्रमोद आय हॅव डेडिकेटेड डॅट बूक, इफ यू परमिट मी आय वूड रिपीट डेडिकेशन. येस, ओके, दॅट आय हॅव डेडिकेटेड दिस बूक इज डेडिकेटेड टू दी वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रसी दॅट वॉज बिल्ट ऑन अ फाउंडेशन ऑफ लव अँड नॉट हेट. सो हो हेट म्हणटा जो प्रकार आसा, दुस्वास हेट आनी कितें तिडक वा आनी कितें अशें तरेची, ही साऊथां भितर तुका सापडटा. मुस्लीम आयले की तांचे अगेन्स्ट सापडटा, हिंदूची क्रिश्चना अगेन्स्ट थोडी सापडटा, क्रिश्चनाची हिंदू अगेन्स्ट थोडी सापडटा, अशी तरेची एक हे आसा. आसा बरे पण ना अशें न्ही, बट ताजे बरोबर ती नवे भायल्यान जे लोक येतात, स्पेशली भायलो लोक जो हिंदू येता वा भायलो जो मुस्लीम येता, तांचे विरुद्ध एक ओवरऑल आसा, पूण ती साऊथा भितर इल्ली चड सापडटा ह्या सगळ्या हातूंत भितर. कळ्ळें न्ही, सो ताका लागून ते फॅक्टर्स जे आसा ते फॅक्टर्स खूब चेंज जातात. एक दुसरो गजाल अशी आसा की मायग्रंट्सां कडेन पळोवपाची आमची पॉलिटिकलाची पॉलिटिशनाची आनी पॉलिटिशनी तयार करून सगळ्यांनी हें केलें त्या लोकांची वृत्ती कंप्लीट वेगळी आसा. ओके, एक म्हणजे अशें आसा की म्हजे कोतान
पहिली गजाल कॅन आय एलॅबोरेट अ बिट त्याच खातीर साऊथाचेर रावलो न्हू हांव ओवरऑल साऊथूच म्हण न्ही हाजे खातीर सांगता की आमी मायग्रंट्सांक गाडी घालतात घाटी म्हणटात वा आनी कितें म्हणटात जस्ट लायक अमेरिका इज अ कंट्री ऑफ इमिग्रंट्स गोवा इज अ स्टेट ऑफ मायग्रंट्स गोंया भितर पहिलो सेटलर जो आमी गावडा कुळमी वेळीप आज जे आसा जे झारखंडा साकून आयले छोटा नागपुरा साकून आयले दे वेर ऑल्सो मायग्रंट्स बट दे वेर फर्स्ट सेटलर्स द पॉइंट दॅट यू आर डेल्ट विथ इन युअर फर्स्ट बुक तातूंतल्यान आज पर्यंत जे आसात ते सगळे मायग्रंट्स आसात वी आर ऑल मायग्रंट्स आमी सगळे आमी उलयता भाशेन घाटी ओके सो फक्त कितें आसा की आमी आतां थोडे हांगा सेटल जाल्यात गोंयकार जाल्यात म्हणटकच आमी नवे आयले त्या लोकांक वेगळे तरेन पळयतात एक्च्युली तांची सेकंड थर्ड जनरेशन आमचे भितर एसिम्युलेट जाले ऑलरेडी पूण अजून पर्यंत ती एक हेट जी आसा ती हेट वेगळे तरेन तातूंत भितर दिसता आमी मनोज परबाच्या डेफिनेशनान वतात सायकोलॉजिकली सायकोलॉजिकली इमोशनली आणि सगळे कल्चरली असतं कल्चरल असतात लोक जेन्ना येतात त्यांना कल्चरल असतात आज लंडन तुगेले युके भितर स्विंडनाचे कल्चर इज नॉट युकेस कल्चर न्ही हा दॅट कल्चर इज डिफरंट पीपल आर लिटल दिस थिंग अबाउट दॅट बट इट इज डॉमिनेटेड बाय देम तशें आमी गोंयकार वचून थंय डॉमिनेट करतात तशे तरेन हांगा कांय पॉकेट्सांनी आनी कितें जाल्लें आसा जातूंत भितर मागीर ते जनरेशन जशी वतात तशी जनरेशन हातूंत भितर चेंज जायत वता सो हो जो हेटाचो जो प्रकार आसा तो तातूंत भितर आतां नवे हिंदुत्वाच्या नांवान आनी कितें करून जे पळय सगळे पॉलिटिक्स हांगा सुरू जालां जे पयलीं भारतीय लोकशाही भितर ह्यो गजाली नाशिल्ल्यो आतां तातूंत भितर आयल्यो जंय हेटाचेर राजकारण उबें जाता कळ्ळें न्ही सो तो हेट जो जो प्रकार जो आसा त्या प्रकारांतल्यान हे ताजे सगळे हे जे आसात ते आमकां हांगा मूळ हातूंत भितर दिश्टी पडटा गोंया भितर सगळ्याक दिश्टी पडटातच त्या साऊथा भितर चड रिफ्लेक्ट एक जे बिकॉज देर आर टू थिंग्स वास्को पोर्ट टाऊन ज्याका लागून कंप्लीट चेंज झालें पोर्ट टाऊन गोवा शिपयार्ड जुवारी एग्रो तशी वा बाकीची इंडस्ट्री आयल्यो आनी साऊथ मडगांव इज कमर्शियल टाऊन बरोबर तुम्ही एक जॉब तातूंत भितर साऊथ हांव सालसेरीचेर येता मायक्रो वचत आहा इज इट फेअर टू से की सालसेर इज अ हार्ट वॉज अ हार्टलँड ऑफ क्रिश्चन कम्युनिटी बट इट इज नो लॉंगर अ ब्रूट पॉलिटिकल फोर्स दॅट इट वॉज येस सर्टनली कारण एक तेपार अशी परिस्थिती आशिल्ली की इट रिमेन्स अ हार्टलँड बट नो लॉंगर अ ब्रूट पॉलिटिकल ना 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 म्हणजे ब्रूट पॉलिटिकल सामकी डेफिनेटली आशिल्ली जी आमी ओपिनियन पोला भितर पळयली ओपिनियन पोला भितर जेन्ना सगळे हे जे काउंटींग जेन्ना सुरू जालें साऊथ सालसेरीचे तेन्ना चित्र बदलत गेलें ताजे पयली पयले दीस तुगेले तीन दीस काउंटींग जाल्ले पयले दीस जेन्ना जाल्लें तेन्ना तुगेले मर्जराच्या वाटच्यान चड हें आशिल्लें बरोबर जे हांव म्हगेले फाटली बुक आमी तर डिटेल दाखयल्या बट अशें न्ही की सालसेरीन गोंय जिकून दिलें हा इट वॉज नॉट पॉसिबल बिकॉज देवर ओन्ली 38% क्रिश्चन्स हू आर फुल्ली फॉर अगेन्स्ट दी मर्जर आनी 1% बी कितें आसतलो 1.5% मुस्लीम सो इट डिडंट मॅटर सो विदाउट दी सपोर्ट ऑफ हिंदूज इस्पेशली सांग्या भितर फक्त 60 मतां चड पडिल्ली बरोबर काणकोणा भितर 70 भितर कुडचडे केपें तर कंप्लीट दोन पानां वाटच्यान गेल्लें सो अशें की हिंदूची जी पळय हें आसा त्याही लोकांनी मतदान केलें हिंदू मुस्लीम क्रिश्चन केलें म्हणून गोंय वेगळें उरलें सो तें जें आसा तें सालसेरी भितरलें पिक्चर जें आसा थंय फक्त मडगांवा भितर हिंदू डॉमिनेशन आशिल्लें बाकी कडेन सगळ्याक आयचे फातोड्डा पसून धरले जाल्यार पसून थंय बरोबर क्रिश्चन डॉमिनेशन आशिल्लें हांवें तातूंत भितर एक डिवायड दिल्ली हांवें दोन क्लस्टर केल्या त्या लोकांनी मुद्दम पुस्तक घेवन वाचचें एक क्लस्टर आतां जाला तातूंत भितर हिंदू डॉमिनेशन जें आसा कितलें आसा तें हांव सांगना त्या पुस्तकाचेर दोन सालसेती तयार जाल्या दोन सालसेती जाल्या तातूंत भितर मडगांव फातोड्डा कुंकळी नावेली हे जे आसा तातूंत भितर आज कंप्लीट हिंदू डॉमिनेशन जाल्लें आसा आनी बाणावली कुर्तोरी वेळ्ळी आनी नुवें हे जे आसात थंय अजून पर्यंत क्रिश्चन डॉमिनेशन आहा पूण ते कंप्लीट देंवपाक लागला कमी जावपाक लागला कमी देंवपाक लागला अँड दिस इज बेसिकली बिकॉज ऑफ द एक्झोडस त्याच बरोबर एक्झोडसा बरोबर एक्झोडसच न्ही त्याच बरोबर थंय तुगेलो पर्सेंटेज वायज बी प्रोपोर्शनेटली ते देंवता जो पळय तुगेलो हिंदू वा मुस्लीम जो भायल्यान येता नॉन गोवन जो आसा तो पेरिफरी भितर ह्या कॉन्स्टिट्युएन्सीनी वचून थंय रावता बरोबर थंयचो वोटर जाता कळ्ळें न्ही सो ताकाय लागून हो चेंज आमकां दिश्टी पडटा हें जें आसा तें हालता एक म्हाका मुद्दम विचारपाक जाय की बिकॉज आमी सालसेरीचेर उलयतात वाय हॅज काँग्रेस कंप्लिटली लॉस्ट द प्लॉट सालसेतीचो सालसेत नो लॉंगर अ बेस्टियन ऑफ काँग्रेस नॉर्थ वॉज नेवर अ बेस्टियन ऑफ काँग्रेस रेस्ट ऑफ द साऊथ डजंट लूक लायक एनिथींग ऑफ काँग्रेस हें जें आसा हातूंत भितर हो काँग्रेसीच्या यंत्रणेचो पराभव काय सामाजिक परिस्थितीतलो बदल हो सामाजिक परिस्थितीतलो बदल डेफिनेटली तातूंत भितर अजिबात दुबाव ना आनी काँग्रेस अशी न्ही की म्हणजे एक तेपार अशें आशिल्लें की इट वॉज काँग्रेस
खंय गेलो जाल्यार इट इज काँग्रेस, सगळेच काँग्रेसी वर्जन आशिल्ले. ओके, ते हळू 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 चित्र बदलत 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 वचून मागीर त्या डबल इंजिनाच्या हातून भितर वयर येतात, मागीर ते सगळे थंय हांगा वतात. फाल्यां वयर काँग्रेसीची सरकार आयले आनी राहुल गांधीचे ताजी काँग्रेस हे सगळे परत बीजेपी भितर आहात, ते सगळे परत यावडच्यान येतले आनी आम्ही काँग्रेसवाले आनी कितें असले तरी सांगतले. सो अशी न्ही की ते काँग्रेसीचो प्लॉट हे जाल्लो आसा, एक ही. दुसरी, इट इज ओवर डिपेंडन्स ऑन वोट बँक्स, कळ्ळें न्ही. आनी तातूंत भितर काँग्रेसीन चड क्रिश्चन म्हणटो आसा ती आपली वोट बँक म्हणून कन्सिडर केली. इट इज नो मोर वोट बँक. आ, देव वोटेड फॉर आरजी, देव वोटेड फॉर आप, देव वोटेड फॉर बीजेपी ऑल्सो. कितें आतां गेल्ले ते लोक म्हणना देव वोटेड फॉर बीजेपी, रमाकांत नांगलेच्या टायमार देव वोटेड फॉर बीजेपी, नरेंद्र सावयकराच्या वेळार देव वोटेड फॉर बीजेपी, अशी परिस्थिती जाल्ली आसा. मनोहर पर्रीकराच्या 2012 इलेक्शनाक आनी ह्या सगळ्या बोवाळाक जी हांवें जस्ट फॉर द वापरा खातीर म्हणटा, हिंदू वोट बँक इग्नोर केली ना? इग्नोर केली ना. हिंदू वोट बँक, विदाउट हिंदू आणि ख्रिश्चन्स नो बडी कुड कम टू पॉवर, इज मनोहर पर्रीकर ऑल्सो रियलाइज. मनोहर पर्रीकराक कळिल्लें सटन राजकारण अप टू सटन एक्सटेंट डे कॅन गो, ताजे मुखार अजून पॉवरां येवपाक जाय जाल्यार हिंदूज अँड ख्रिश्चन्स हॅव टू कम टुगेदर, वीच काँग्रेस डीड. वॉट इज काँग्रेस? काँग्रेस वॉज नथिंग, नो बडी, नो एंटिटी ऑफ वेअर. वॉट चेंज्ड? एमजीपी आणि यूजीपी हे जे दोन रिजनल फॅक्टर्स सम हाव रिलिजियस हातून भितर डिवायड जाल्ले, हिंदू बहुजन समाज आणि ख्रिश्चन बहुजन समाज असो डिवायड जाल्लो, तो सगळो काँग्रेसीच्या नावान एकटेन आयलो. दॅट बिकेम दी काँग्रेस, दी ओरिजिनल काँग्रेस न्ही, बरोबर? कॉम्बिनेशन ऑफ एमजीपी आणि दॅट रुल्ड इन इन द नेम ऑफ काँग्रेस. जेन्ना राम जन्मभूमीचो इश्यू सुरू झालो आणि किती झाले आणि ह्या वर्षातल्यान काँग्रेसवाल्यांची ग्रीड वाढली, तातूंतल्यान डिफेक्शन्स वाढली, लोक फ्रस्ट्रेट झालो, आणि ह्यो गजाली झाल्यो. मनोहर पर्रीकरा सारख्या मनशान एक इमेज तयार केली आपल्याली तत्वांची आणि हे ते करून ताका अट्रॅक्ट झाली, चर्च बसून ताका अट्रॅक्ट झाली. ओके, आणि त्या हातूंतल्यान 2012 बसून ताणी ताका मत भितर देऊन हे केली. सो ह्या सगळ्या गजालींतल्यान झाले. एक दुसरे, म्हाका लोकसभा इलेक्शन ताका लागून चड महत्वाचे दिसता. विधानसभेच्या इलेक्शना भितर खूप फॅक्टर्स असतात लोकल, धरून म्हाका पर्सनली किती मेळटले, म्हजी जातीचो, म्हजी धर्माचो, अशी पसून बारीक बारीक खंय असता, व्हडलो फॅक्टर न्ही तो, पण बारीक बारीक असता, पैशाचो असता आणि किती असता, खुबशे लोक फॅक्टर्स असतात. लोकसभे भितर ते नसता. लोकसभे वायडर थिंकिंग, जशी ओपिनियन पोला वेळार फक्त दोन चिन्हां, आय हॅव टू गिव्ह माय ओपिनियन टू दिस सिंबल. हा, म्हाका दोळे मुखार कॅन्डिडेट ना, पार्टी ना, कोण ना, वायडर थॉट प्रोसेस. तसो आता लोकसभे भितर थॉट हॅज बिकम प्रॉमिनंट. ह्यो सगळ्यो गजाली विधानसभा जातात, पंचायत, लोकसभे भितर ते जायना. आणि ह्या लोकसभे भितर जे पळय, म्हणजे ह्या लोकसभा इलेक्शनात जे जाता थंय बीजेपी आपलो व्ह्यू पॉईंट, वॉट एव्हर इट इज, तांचो हिंदुत्व पॉईंट फोर्सफुली घेऊन वता. काँग्रेस तुका खंयच घेऊन वचतो दिसना, तो लोकांच्या तकले भितर आसा. ओके, हिंदूचे तकले भितर आहा, हिंदू जर आज कंप्लीट एक पॉलिटिकल फोर्स तो थॉट प्रोसेस प्रोपगेटच करना, करना अजिबात करना, हांगा तो प्रॉब्लेम आहे, दॅट इज द फेलियर ऑफ काँग्रेस. ओके, मुद्दम येता कारण तुम्ही, आम्ही ह्या लोकसभेचे होता, आज रेव्होल्युशनरी गोवन्स हो एकच पक्ष जाणी आपले कॅन्डिडेट घाल्यात, एकच रिजनल फोर्स. अशी किती झाले ज्या गोयची पॉलिटिकल सुरुवात ही रिजनल फोर्सातल्यान झाल्या, की आज बाकीचे रिजनल फोर्स तर चितात नात कॅन्डिडेट घालपाचे, जाणी घाला त्यांची कारण वेगळी आहात, असे किती झाले आमकां? ना, रिजनलिझम फर्स्ट टाइम आयले ना गोंया भितर, ना फर्स्ट टाइम आयले म्हणणा, पण आशिल्ले ते खंय गेले? युजीच्या टायमार जे आयिल्ले ते नॅशनल वेव्ही भितर, नॅशनल हातूंत भितर गेले, थोडी जनता भितर गेले, थोडे हातूंत भितर गेले. ताजे नंतर गोंया भितर एक बरो मोठो रिजनल फोर्स तयार झाला, गोमन लोक पक्षाचे नाव, कळ्ळें न्ही. आणि थंय सगळे वर्कर्स, ट्रॅडिशनल, रेंदेर, रापणकर आणि कितें, हे सगळे लोक एकठांय येऊन तो एक्सपेरिमेंट सुरू झाल्लो. सगळे जाती धर्माचे लोक पसून तातूंत भितर आशिल्ले, तांची गोवन विकली म्हणून ताणें आपली मॅगी विकली पसून काढिल्लो, सगळे तरेचे आशिल्ले, वेल प्लॅन्ड आशिल्ले. बट समाव त्या लोकांची मनां त्या हातूंतल्यान जिखपाक शकली नात. आणि तो एक्सपेरिमेंट जो आसा तातूंत भितरही परत एंटी मायग्रंट आशिल्ले जे लोकांनी एक्सेप्ट केले ना. आजही बी जर पळोवशीत आरजीचो एंटी मायग्रंट एजेंडा जो आसा तो लोकांनी एक्सेप्ट केल्लो ना. आय हॅव एनलायज दीस फूल थिंग इन माय अपडेटेड एडिशन ऑफ अजीत गोवस्करचे पॉलिटिक्स, तातूंत भितर केल्लो आसा. जंय जंय मायग्रंट आसा थंय थंय आरजीत, म्हणजे मायग्रंट डॉमिनेट, म्हणजे मायग्रंट भरिल्लो आसा थंय आरजीक फकत 2-3% 5% मत मेळ्ळे. ओके, चाष्टी भितर वा आनी कितें, मागीर तो भायलो ख्रिश्चन सपोर्ट करता आरजीक बी, म्हणजे सांगिल्लें थंय 10% वयर मत मेळ्ळी ना.
मॅक्झिमम मतां जी मेळ्ळी ती तुगेली वाळपय भितर मेळ्ळी मनोज परबाक, जी ताका स्वताच्या गांवां पसून मेळ्ळी ना ती ताका थंय मेळ्ळी. सुदीन ढवळीकर आज आरजीच्या नांवान बोवाळ मारत आसा, सुदीन ढवळीकराक ताणें धक्को दिलो. सो हे दुसरेंच कित तरी आसा ते आरजीचे बरोबर ते पसून गेले. ते किदें म्हण ते हांव तुका सांगता, आरजीक पसून खबर नासतले एक्झॅक्टली. व्हेरी इंटरेस्टिंग. घडये लोकसभे उपरांत जे इलेक्शन तुम्ही म्हणतात की विचारांचेर जाता, थॉटाचेर जाता, ताजे उपरांत घडये वील बी इन अ बेटर पोझिशन टू हाजी विस्कटावणी करपाक. लास्ट प्रश्न भाई म्हजो, तुम्ही हांगा बरे नॉर्थ आनी साऊथ ह्या दोनीचे हांचे मत दिल्यात खासदारांचे आनी त्यांचे पर्सेंटेज दिल्या. हांवें जर पयले जाल्यार लास्ट 3-4 इलेक्शनात धरता हांव, बिकॉज कंटेम्पररी चड वचची म्हणून, जाल्यार नॉर्थाक बीजेपीचो जो वोट शेअर आसा तो इज बिट्वीन 50-58% एवरेज कन्सिस्टंटली. म्हणजे ज्या टायमार श्रीपाद भाऊ जिखपाक सुरवात झाली त्यांना सांग, फक्त 2009 जेन्ना परत काँग्रेसीची डबल इंजिन आशिल्ली त्यांना सगळे जण पेटिल्ले त्यांना जर सोडले अदरवायज तर एव्हरेज इज 50-58%. आणि साऊथाक आज बीजेपीचो वोट शेअर असा तो अराउंड 40-48% कन्सिस्टंट. डू यू थिंक बीजेपीचो, हा बीजेपीचो म्हणता, साऊथाक बीजेपीचो 40-48%, नॉर्थाक बीजेपीचो 50-58%, म्हणजे जो ओपोजिट साईड आमकां अदमासाचेर क्लियर येता. डू यू थिंक दीस इज अ नॉट जस्ट अ फॉर्मिडेबल फोर्स टुडे ज्या तरेन बीजेपीन, आणि जसं तुम्ही सांगले बरे बरयला हातूं भितर, बीजेपी हो एक पक्ष जाणे गोंयातल्या आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात लोकसभा इलेक्शन झुगडून केली. एक नी, 2-3 लोकसभा इलेक्शन आणि मागीर विधानसभा, आणि मागीर विधानसभा, विधानसभा. सो असे एक प्रश्न आता आरजीचे आम्ही उलयताले, आरजीन विधानसभा झुगडून सुरुवात केली बिकॉज थंय सगळ्यांक दिसता की आपल्याक एक ग्रासरूट फील येतलो म्हणून. भारतीय जनता पक्षान गोंया भितर लोकसभा निवडणूक झगडून सुरुवात केली, थंयच्यान ह्या वोट शेअराचेर पावप, इफ यू हॅव टू सम अप दीस जर्नी ऑफ अ पॉलिटिकल फोर्स, हाव वूड यू सम इट? विचार. विचार हो खूप महत्वाचो. ओके, आणि तो विचार सगळे पातळीचेर जावपाक जाय. बीजेपीन तो विचार आपलो हे पावयलो, आरजीन विचार पावयलो, आणि लोक विचारांक रिस्पॉन्ड जातात हे आमच्या पॉलिटिशनाच्या कट्टुलांत. हांव कट्टुलांतच म्हणटा, कट्टुलांत अजून पर्यंत वचना की बाबा ते विचारांचेर चलता. तांकां दिसता कितें, सगळे पैशांचेर आणि हाजेर ताजेर जातीच्याचेर चलना हे गोंया भितर, अशें धरून चलतात की गोंयचो मतदार विचारच करना अशें समजता हे. ओके, नो, गोंयचो मतदार विचार करता, तो सुजाण आसा, तो हे आसा, ताका तकली आसा, सगळें आसा, आनी तकली ते वापरतात आनी ते विचारांचेर ते चलता. फक्त एकच गजाल म्हाका सांगन दिसता प्रमोद ह्या खेपे, हांव ह्या लोकसभा इलेक्शना कडेन आनी खास करून साऊथ गोवा कडेन पळयतना एक वेगळ्या हातूंतल्यान पळयता. 1967 भितर जेन्ना ओपिनियन पोल जाल्लो, त्या ओपिनियन पोला भितर तुका हांव सांगलें विचार हो महत्वाचो आशिल्लो, आनी त्या विचाराच्या हाजेर एक खूब मोठी ढवळ जालो सगळो. ओके, जो हिंदू लोक राष्ट्रमत हाडून ताचें जाहीर वाचन करताले, हां, आमच्या काणकोणा भितर करताले, पेडण्या भितर करताले, सगळे कलाबान घाले म्हाका पेडण्या भितर अशे लोक बसून वाचताले ते म्हणून, आनी ताजेर चर्चा करताले, अशी तरेची गजाल आशिल्ली. तेन्ना 38% ख्रिश्चन आशिल्लो, 38%चेर तूं गोंय जिखपाकूच शकना, गोंय वेगळे उरपाकूच शकना. सो तो हिंदू आपल्या वडच्यान हाडपा खातीर तो विचार जो आशिल्लो तो विचाराचे हे जाल्ले. आज परत हांगा एक हेट पॉलिटिक्स जे तयार जाता, ताका म्हाका अजून पर्यंत हे आसा की हिंदू वोटर जो आसा तो कंप्लीट ताका बदिल्लो ना. हां, हिंदुत्वाचो, हांव हिंदू कित्या खातीर म्हणटा, हिंदुत्वाचो विचार चलता म्हणून. ओके, बट तो तुगेलो, तूं सांगता तसो 30-35-20-25-30-35-40-40 करून आसतलो, तो 50 लागीं येवपाक लागलो. आतां थंय म्हाका स्वताक हांव खूब भिला, कारण अख्ख्या भारता भितर बेस्ट एग्जाम्पल इज गोवा, आनी त्या गोंया भितर बेस्ट एग्जाम्पल फॉर दीस इज साऊथ गोवा. एकच गजाल वतन सांगता ती मागीर. ओके, आमच्या कोंकणी भितर लव ह्या उतराक उतरां कितें आसात, मोग, माया, मायपास अशे तरेचे आसात. ओके, हेट ह्या शब्दाक आमचे कडेन उतर ना. कोण म्हणटात जेलसी, जेलसी म्हणजे दुस्वास, म्हणजे दुस्वास म्हण, दुस्वास न्ही, दुस्वास म्हणजे जेलसी. ओके, हेट तिरस्कार मराठी शब्द, नफरत हिंदी वा उर्दू शब्द. दॅट इज बिकॉज आमच्या आनी जाणटेल्यांक ते तयार केलं ना, बिकॉज आमी गोंयकार कोणाकच हेट करनात. आणि तीच तोच म्हाका विश्वास आसा, तो हेट करनात. त्या गजालीचेर हांगा सगळ्यांनी जर एकठांय, तुम्ही म्हणतात गोंयची चित्र बदलपाक, गोंयची फुडली वाटचाल ही दक्षिणेचे जे पॉलिटिकल डेमोग्राफी ह्या वेंचणुके उपरांत तयार जातली तातूंतल्यान आमकां दिश्टी पडटली. हांव इतल्याचे थांबता आणि म्हाका दिसता हो रायट पॉयंट ताचेर थांबपाचो, कारण डेटा आज इतलो बरो आसा ह्या पुस्तका भितर. परत सांगता, पुस्तक इतलें बरें आहा, ह्या टायमारच वचपाचें आनी कितें तकल्यांक उजवाड पडटलो. सो मुद्दम घ्या, सगळे डेटा आमी तुमकां दिलना कारण तुमी वाचचो म्हणून. आनी
हाजे उपरांत लोकसभे उपरांतय आम्ही परत हे सेशन करूया, कारण तुम्ही सारखे ते हाजे उपरांत कितें जातलें ताजेर कशी वाटचाल अवलंबून आसतली हे सांगला. सो इतल्याचेर थांबता. विश्वक थँक्स अ लॉट हे इतल्याच कारणा खातीर, कारण दीस इज नॉट जस्ट अ स्टॅटिस्टिकल डेटा बट देर इज लॉट ऑफ तुम्ही जो थॉट सांगलो तो थॉट ह्या आंकड्या भितर दिसता, तो गोंयकार वाचतले इतलेच मागता आणि थांबता. थँक्स अ लॉट, इतली मनमेकळेपणान उलयले. प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू व्हेरी मच.